आजच्या दिवसाची मी बरेच दिवस वाट पाहत होतो. म्हणजे मुख्यमंत्रीजी, त्यांच्याबरोबर उपस्थित असणारे मंत्रीगण, सर्वांचीच मी वाट पाहत होतो. आणि मग आज सांगायला अतिशय आनंद होतो की त्यांच्या मंत्रिमंडळातील अनेक मंत्री या ठिकाणी उपस्थित आहेत. पण खरा आनंद एका गोष्टीचा आहे की हा कार्यक्रम ऐकण्यासाठी जी उत्सुकता मी लोकांमध्ये बघितली गई त्याबद्दल मी आपल्या सर्वांचा आभारी आहे. मनोहर जोशी एक महाराष्ट्र की राजनीति में चर्चित नाम है. उन्होंने अपने सार्वजनिक जीवन की शुरुआत राष्ट्रीय स्वयंसेवक संघ से की थी. बाद में वे शिवसेना के पहले मुख्यमंत्री भी बने. मनोहर जोशी महाराष्ट्र के पूर्व मुख्यमंत्री रहे हैं. उनका जन्म 2 दिसंबर 1937 को महाराष्ट्र के नंदवी गाँव में हुआ था. उन्होंने मुंबई के प्रसिद्ध वीर माता जीजाबाई टेक्नोलॉजिकल इंस्टीट्यूट से सिविल इंजीनियरिंग में ग्रेजुएशन किया था. मनोहर जोशी का राजनीतिक करियर राष्ट्रीय स्वयंसेवक संघ में शामिल होने से शुरू हुआ और बाद में वह शिवसेना के सदस्य बन गए. 1980 के दशक में मनोहर जोशी शिवसेना के बड़े नेता के तौर पर उभरे. माननीय बाळासाहेब ठाकरे यांनी मला या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री केले त्याच वेळी मी समजलो की यापुढे कोणतेही कार्यकर्ते अशा प्रकारच्या कार्यक्रमाच्या वेळी सगळ्यांची नावं घेणं आवश्यक. मनोहर जोशी अपने संगठनात्मक कौशल्य और जमीनी स्तर से जुड़ाव के लिए जाने जाते थे. मनोहर जोशी की सियासी ताकत साल 1995 में बढ़ गई जब वे महाराष्ट्र के मुख्यमंत्री बने. वे बाला साहेब ठाकरे की पहली पसंद थे. उन्होंने तत्कालीन भारतीय राष्ट्रीय कांग्रेस के शरद पवार की जगह ली थी. यह पहली बार था जब राज्य की सत्ता शिवसेना के हाथ में आई थी. शिवसेनेचा पहिला मुख्यमंत्री होण्याचा सन्मान मला बाळासाहेब ठाकरे आणि उद्धवजी या दोघांनी दिला. सहज आठवण नाही म्हणून सांगतो, मी महाराष्ट्रामध्ये ज्यावेळी मुख्यमंत्री होतो त्यावेळी शिवसेना आणि भारतीय जनता पार्टी यांची युती 25 वर्ष टिकली होती. आणि मग आता लोकांच्या मनात हा प्रश्न का पडतोय की आम्ही एकमेकांचे मित्र टिकणार की नाही, त्याचं उत्तर आपल्याला मिळावं म्हणून मी त्यांना निमंत्रित केले. मनोहर जोशी ने 2 दिसंबर 2023 को ही अपना 86वां जन्मदिन मनाया था. दादर स्थित कार्यालय में उनके समर्थकों ने उनका जन्मदिन मनाया था. वे बेहद खुश नजर आए थे. मनोहर जोशी मई 2023 से ही स्वास्थ्य संबंधी परेशानियों से जूझ रहे थे. उन्हें ब्रेन हैमरेज हुआ था. उन्हें हिंदुजा अस्पताल के ICU वार्ड में एडमिट किया गया था. वे कोमा में थे. डॉक्टरों ने कहा कि उनका ठीक हो पाना मुश्किल है. मनोहर जोशी को शिवाजी पार्क के पास बने घर में रखा गया है. डॉक्टर वहां उनकी देखभाल कर रहे थे और आखिरकार महाराष्ट्र के पूर्व मुख्यमंत्री मनोहर जोशी का निधन हो गया. उन्होंने 86 वर्ष की उम्र में अंतिम सांस ली. साहजिक अत्यंत दुर्दैवी घटना है. आता तुम्हें जो विचार बरोबर है, मनोहर जोशी मुख्यमंत्री होते, मनोहर जोशी लोकसभा अध्यक्ष होते, मनोहर जोशी केंद्रीय मंत्री होते, पण त्याहीपेक्षा ते एक सच्चा शिवसैनिक होते. कोणत्याही पक्ष किंवा कोणत्याही व्यक्तीच्या आयुष्यामध्ये चढ उतार येत असतात. संकटाच्या काळामध्ये सुद्धा ते शिवसेना प्रमुखांसोबत राहिले, शिवसेनेसोबत निष्ठेने राहिले. एवढंच नव्हे तर ज्या वेळेला शिवसेना प्रमुखांना अटक झाली होती बेळगाव कारवारच्या सीमा आंदोलनाच्या वेळेला, तेव्हा शिवसेना प्रमुखांसोबत मनोहर जोशी आणि दत्ताजी साळवी सुद्धा होते. एकूणच जीवाला जीव देणारे हे सगळे शिवसेना प्रमुखांचे निष्ठावान शिवसैनिक हे आपल्यातून निघून जात आहेत, हे फार मोठं एक दुर्दैव आहे. आणि आज मी नेमका बुलढाण्याला आहे, मी आता निघालोच आहे मुंबईला. लवकरात लवकर मी पोहोचण्याचा प्रयत्न करतो आहे, पण पूर्ण शिवसेनेच्या वतीने, शिवसेना परिवाराच्या वतीने आणि साहजिकच आहे ठाकरे कुटुंबियांच्या वतीने मनोहर जोशीजींना मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. कारण असे सगळे जीवाला जीव देणारे कार्यकर्ते त्याही वेळेला होते, आजही आहेत. म्हणून शिवसेना ही प्रत्येक वेळेला संकटावरती मात करून पुन्हा उभारी घेऊन उभी राहते. मनोहर जोशी हे
शिवसेना नेत्यामधले पहिल्या फळीतले शिवसेना प्रमुखांचे सहकारी आणि त्या सगळ्यांपासून स्फूर्ती घेऊन आजसुद्धा तरुण शिवसैनिक हे काम करत आहेत. आणि त्याचमुळे आपण बघतात की शिवसेनेवरती आत्तासुद्धा संपवण्याचा जरी प्रयत्न केला तरी शिवसेना संपत्ने उलट ती वाढते. ह्याचं कारण ह्या सर्व तमाम नेत्यांनी जी आपल्या आयुष्याची महत्त्वाची वर्ष शिवसेना रुजवण्यासाठी वेचली ती आता मुळे धरून पुन्हा शिवसेनेला उभारी देत आहे. दुःखद क्षण आहे, त्याच्यामुळे सगळ्या गोष्टी आता बोलणं मला पण अवघड होतं आहे. आत्ता तरी मला लवकरात लवकर मुंबईला पोहोचणं आवश्यक आहे, म्हणून मी आजचे सगळे कार्यक्रम रद्द करून मुंबईकडे निघालो. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री, लोकसभेचे माजी अध्यक्ष आणि शिवसेनेचे नेते सन्माननीय मनोहरजी जोशी यांचं दुःखद असं निधन झालेलं आहे. त्यांचा आणि माझा 35 वर्षापेक्षाही अधिक काळाचा परिचय होता. मराठी भाषा सर्वत्र पसरावी, प्रभावी ठरावी, हिंदुत्वाचा मुद्दा, त्याचबरोबर महाराष्ट्राच्या विकासाला चालना द्यावी यासाठी त्यांनी आयुष्य समर्पित केलं होतं. हिंदुहृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे एक जवळचे अनुयायी म्हणून त्यांच्या सर्व सुखदुःखांच्यामध्ये सर सहभागी होते. माझ्या प्रत्येक पदाच्या वेळेला, मग ते विधान परिषदेतलं सदस्यत्व असेल किंवा प्रवक्ते म्हणून 2007 आम्हाला 4 जणांना नेमलं, त्याच्यातसुद्धा माननीय सरांचा समावेश होता आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली मी प्रवक्ता म्हणून आम्ही काम करत होतो. त्यांचा स्त्रियांच्या प्रश्नावरती, महिलांसाठी स्वतंत्र न्यायालय, त्याचबरोबर वेगवेगळ्या प्रकारची सैनिकी शाळा, बचत गटांना चालना, याचबरोबर त्यांनी महिला आरक्षणाच्या बद्दलसुद्धा अनुकूल भूमिका घेतलेली होती. विधान परिषदेची उपसभापती, शिवसेनेची नेता आणि स्त्री आधार केंद्राचे अध्यक्ष या नात्याने मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली व्यक्त करतो. जोशी सरांच्या दुःखद निधनामुळे महाराष्ट्र एका ज्येष्ठ नेतृत्वाला मुकलेला आहे. मुंबई ते मुंबईचे महापौर ते आमदार, विरोधी पक्षनेते, नंतरच्या काळामध्ये मुख्यमंत्री, त्यानंतर केंद्रीय मंत्री आणि त्यानंतर लोकसभेचे अध्यक्ष, अशा अनेक वेगवेगळ्या पदावर त्यांनी देशाची आणि महाराष्ट्राची सेवा केली. बाळासाहेबांचे अत्यंत निकटचे सहकारी आणि एक खरा शिवसैनिक कसा असावा याचं ते उत्कृष्ट उदाहरण होते. आताच्या काळामध्ये स्किल डेव्हलपमेंटचं खूप महत्त्व आणि आपण गवगवा करतो, परंतु त्या काळामध्ये मुलांना जर नोकऱ्या पाहिजे असतील तर त्यांनी तांत्रिक शिक्षण घेतलं पाहिजे ही गरज ओळखून त्यांनी मुलांच्या जीवनाला दिशा देण्याचा सुद्धा प्रयत्न केला आणि खऱ्या अर्थाने मुंबईच्या विकासामध्ये त्यांचं खूप मोठं योगदान होतं. त्यांच्या जाण्याने आज सर्व मुंबईकरांवर आणि महाराष्ट्रावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. जोशी कुटुंबियांच्या दुःखामध्ये आम्ही सर्व लोक सहभागी आहोत. आणि पुस्तकात दाखवल्याप्रमाणे आयुष्यात मनात येणारी प्रत्येक गोष्ट मिळवण्यासाठी मी यशस्वी झालो. बांधवांनो, भगिनींनो, आपल्याला सांगतो की हे सगळं माझं यश एका व्यक्तीने घडवून आणलं मुंबईच्या गावावर, आणि ते म्हणजे शिवसेनेचे पक्षप्रमुख माननीय श्री बाळासाहेब ठाकरे यांनी. BCN ग्रुप की ओर से मनोहर जोशी को भावपूर्ण श्रद्धांजली. NBC न्यूज़ के लिए प्रकाश रुंखलवार की रिपोर्ट.